नमस्कार, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण राज्यघटना या विषया अंतर्गत शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23-24, त्याचप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25-28 आणि त्याचप्रमाणे शिक्षण व संस्कृती जपण्याचा अधिकार कलम 29-30 या कलमांचा अभ्यास करणार आहोत. सखोलपणे या कलमांचा परीक्षेच्या दृष्टीने आपण मागोवा घेणार आहोत, आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना प्रदान केलेली आहेत, ही अतिशय मौलिक स्वरूपाची आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाची आहेत. तर आपण आता प्रत्यक्षपणे या मूलभूत हक्कांचा आढावा घेऊया, मागोवा घेऊया. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23-24 या अंतर्गत प्रदान केलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी अशा स्वरूपाचा प्रश्न देखील भरपूर वेळेस आलेला आहे की शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमा अन्वये मिळालेला आहे. तर कलम 23 व 24 अंतर्गत भारतीय नागरिकांना अशा प्रकारचा शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय घटनेने प्रदान केलेला आपल्याला दिसून येतो. कलम 23 अंतर्गत देहव्यापार, बलाश्रम यांचा विरोध व कोणत्याही स्त्री, पुरुष, बालक, बालिका यांचा वस्तू सामान या रूपात खरेदी विक्री करता येणार नाही, कोणाकडूनही मनाविरुद्ध काम कार्य करून घेता येणार नाही, तो अपराध असेल. तसेच कमी मूल्य देऊन अधिक कार्य करून घेणे या प्रणालीचाही विरोध केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये असं की या ठिकाणी देह व्यापार करण्यास कोणत्याही स्त्रीस किंवा पुरुषास प्रवृत्त करणं, त्याचप्रमाणे वेठ बिगारी करून घेणं म्हणजेच वेठ बिगारी, त्याचप्रमाणे आपण म्हणू किंवा स्त्री पुरुष यांची खरेदी विक्री करणं, अशा स्वरूपाचे जे काही गोष्टी आहेत त्या भारतीय राज्यघटनेने अपराध मानलेला आहे. कुणाकडूनही त्यांच्या मनाविरुद्ध काम करून घेता येणार नाही, त्याचप्रमाणे मानवाची खरेदी विक्री करता येणार नाही, कुणासही कमी मूल्य देऊन अधिक कार्य करून घेता येणार नाही, त्याचप्रमाणे कुणाकडूनही वेठ बिगारी करून घेता येणार नाही, कुणाचाही गुलाम म्हणून वापर करता येणार नाही, अशा स्वरूपाचा अधिकार कलम 23 ने भारतीय नागरिकांना प्रदान केलेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा कलम 23 महत्व समजावून घ्या. कुणासही देह व्यापार करण्यास प्रवृत्त केलं जाणार नाही, कुणाकडूनही बळजबरीने श्रम करून घेतले जाणार नाही, म्हणजे वेठ बिगारीस हा कलम, हे कलम 23 प्रतिबंध करत. वेठ बिगारी हा अपराध मानत. त्याचप्रमाणे मानवाची तस्करी किंवा मानवाचा वस्तू म्हणून किंवा सामान म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही, अशा स्वरूपाचं हे कलम 23 भारतीय राज्यघटनेमध्ये अत्यंत मौलिक असं आहे, ज्याने गुलाम प्रथा, वेठबिगारीची प्रथा, मानवाची खरेदी विक्री यास प्रतिबंध केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे कलम 24 हे अत्यंत महत्वाचं आहे. बाल श्रम अधिनियम 2006 पारित झालेला आहे आणि या अन्वये किंवा भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 अन्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आता बालमजूर म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तीचं वय, ज्या मुलाचं वय 14 वर्षापेक्षा कमी असेल, मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, ज्याचं वय 14 पेक्षा कमी असेल, त्याकडून कोणत्याही प्रकारचं श्रमिक कार्य करून घेता येणार नाही, तो गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. आणि स्पेशली त्याच्यासाठी बाल श्रम अधिनियम 2006 हा देखील पारित करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शोषणाविरुद्धचा अधिकार मेन्शन करतं कलम 23 व 24 आणि कलम 23 अंतर्गत देह व्यापार, मानवाची खरेदी विक्री, वेठ बिगारी यांना प्रतिबंध करण्यात आलेला दिसून येतो. तर कलम 24 नुसार खास करून 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या म्हणजे बाल मजुरांस प्रतिबंध करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. अतिशय मौलिक स्वरूपाचा प्रश्न आहे, अतिशय मौलिक स्वरूपाची दोन्ही कलमे आहेत, मुद्दे आहेत.
हे अतिशय ध्यानात ठेवणं आवश्यक आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा अतिशय मौल्यवान स्वरूपाचे हे मुद्दे असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 25-28 नुसार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. तर कलम 25 असं नमूद करतं, पहा, तर प्रत्येक व्यक्तीस आपल्या इच्छेनुसार धर्माचे आचरण पालन प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारे कलम 25 हे भारतीय नागरिकाला त्याच्या इच्छेच्या विरुद्ध कोणत्याही धर्माचं आचरण किंवा पालन करण्यास प्रवृत्त करणं हा अपराध मानतं. म्हणजे पहा, इच्छेनुसार करत असेल धर्माचं आचरण तर ते त्याच्या इच्छेनुसार त्याला स्वातंत्र्य आहे. प्रचार प्रसार पालन आचरण पूजा अर्चा जे काही आहे त्याला स्वातंत्र्य आहे, परंतु एखाद्याच्या इच्छे विरुद्ध त्याला धर्म स्वीकारण्यास धर्म बदलण्यास बाध्य करणं, त्याच्याकडून दुसऱ्या धर्माचं आचरण करून घेणं पूजा करून घेणं अशा स्वरूपाची जे काही बाबी आहेत त्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा कलम 25 मानतं. याला अपवाद असा आहे, लोकव्यवस्था नैतिकता परंपरेच्या अनुसार स्त्रियांचा अपमान अशी रूढी परंपरा जशी सती प्रणाली नरबळी दासप्रथा अस्पृश्यतेच्या आधारावर जातीयता श्रेष्ठ तसेच कोणत्याही व्यक्तीवर दबाव टाकून धर्मांतर करता येणार नाही, धर्माच्या नावाखाली वस्त्र त्याग करण्यास लावणं, शस्त्राचा वापर करून गोहत्या करता करणं, त्याचप्रमाणे बहुपत्नीत्वाची प्रथा त्याला चालना देणं अशा प्रकारच्या सर्व बाबी या कलम 25 ने गुन्हा म्हणून ठरवलेल्या असलेल्या आपल्याला दिसून येतं. म्हणजे घटनाकारांनी अतिशय बारकाईनं भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करून अभ्यासपूर्वक अशा स्वरूपाच्या मुद्द्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केलेला आपल्याला दिसून येतो. तर याला अपवाद आहे, पहा, आपण मागच्या पाठातही पाहिलं मूलभूत हक्कांचा आढावा घेताना की शीख धर्माचे अनुयायी आहेत यांना एकच कृपान किंवा किरपान म्हणजे एक छोटा चाकू सर्वांना माहित आहे तो धारण करता येतो अशा स्वरूपाचा अपवाद हा कलम 25 ला असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जैन धर्माच्या दिगंबर पंथीयांविषयी देखील एक अशा स्वरूपाचा या ठिकाणी अपवाद असलेला आपल्याला दिसून येतो. त्याची सविस्तर चर्चा आपण पुढील भागात करूया. त्यानंतर कलम 26 संपत्ती जमविण्याचा अधिकार संस्था धार्मिक प्रबंधनाचे स्वातंत्र्य या अंतर्गत लोकव्यवस्था नैतिकता आरोग्य यांचे स्थान ठेवून प्रत्येक धर्मा धार्मिक सेवा आणि कार्य याकरिता संस्थांची निर्मिती करणे किंवा संपत्ती चल अचल जी संपत्ती आहे ती जमिनीचा आणि खर्च करण्याचा अधिकार कलम 26 ने प्राप्त होत असल्याला आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखादा धार्मिक संस्था काढायची असेल त्याचं प्रबंधन करायचं असेल, एखादं ट्रस्ट काढायचं असेल, लोकव्यवस्था नैतिकता आरोग्य यांचे स्थान ठेवून प्रत्येक धर्मास धार्मिक सेवा आणि समाज कार्य याकरिता जर अशा प्रकारच्या संस्थेची निर्मिती करायची असेल किंवा त्याला चल अचल संपत्तीचं जमवाजमव करायची असेल जमवायची असेल त्याचप्रमाणे त्या संपत्तीची विल्हेवाट लावायची असेल म्हणजे खर्च करायचा असेल तर अशा स्वरूपाचा अधिकार कलम 26 भारतीय नागरिकांना प्रदान करत. त्याचप्रमाणे कलम 27 हे धर्मप्रचार कर्मनुसार धर्मप्रचार हा करमुक्त असेल. कोणताही व्यक्ती धर्माच्या प्रचाराकरिता संपत्ती कमवेल त्याचा खर्च करेल ते कर्ममुक्त असेल, परंतु राज्य एखाद्या संप्रदायाकरिता एखादे कार्य करीत असेल तर त्यावर शुल्क लावले जाईल. म्हणजेच ज्या कराचं उत्पन्न विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी व रक्षणासाठी खर्च होणार असेल असे कर या ठिकाणी सक्तीने वसूल करता येणार नाहीत. पुन्हा एकदा येथून पुढे लक्षात घ्या, येथून पुढचा एक सेक्शन येथून मागचा सेक्शन एक वेगळा आहे की कोणताही व्यक्ती धर्माच्या प्रचारीकरता संपत्ती कमवेल तो कमवू शकतो, त्याचा खर्च तो करू शकतो. त्याचप्रमाणे जो काही हा धर्म प्रचारासाठी गोष्ट असेल ती करमुक्त असेल, परंतु या ठिकाणी ज्या कराचे उत्पन्न विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी व रक्षणासाठी खर्च होणार असेल असे कर कोणत्याही राज्य संस्थेला मग संघ शासन असो राज्य शासन असो त्यांना सक्तीने वसूल करता येणार नाहीत अशा स्वरूपाचा निर्बंध कलम 27 घालून देत असलेला आपल्याला दिसून येतं.
त्याचप्रमाणे कलम 28 जे भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे त्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे, परंतु याला देखील अपवाद असलेले आपल्याला दिसून येतात. ज्या संस्थांना राज्याद्वारे अनुदान मान्यता आणि निधी दिला जातो अशा संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट धर्माची पूजा अर्चा क्रियाकर्म करण्याची सक्ती त्या व्यक्तीवर ठेवता येणार नाही. अत्यंत मौलिक स्वरूपाचा आहे हे कलम, लक्षात घ्या. ज्या संस्थांमध्ये किंवा ज्या संस्था राज्याच्या अनुदान आणि मान्यता त्याचप्रमाणे निधीद्वारे चालविल्या जातात अशा कोणत्याही प्रकारच्या राज्याच्या निधीद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये पूजा अर्चना क्रियाकर्म करण्याची सक्ती कोणत्याही भारतीय नागरिकावर केली जाणार नाही. परंतु याला अपवाद असा आहे त्या धार्मिक संस्था असतील, धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूनेच त्या विश्वस्त अथवा देणगीतून किंवा देणगीच्या निधीतून चालवल्या जात असतील, त्याला राज्याचा किंवा संघ शासनाचा कोणत्याही प्रकारचा निधी प्राप्त होत नसेल, तर तेथे धार्मिक शिक्षण देण्याची अनुमती कलम 28 प्रदान करतं. परंतु या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांवर किंवा त्या ठिकाणी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर धार्मिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही जर त्यांची मान्यता त्यासाठी नसेल तर. म्हणजे धार्मिक शिक्षणासाठी अशा प्रकारच्या संस्थांमध्ये विद्यार्थी आणि पालक यांची संमती आवश्यक मानली गेलेली आहे. त्याचप्रमाणे कलम 29 आणि 30 जे भारतीय राज्यघटनेमध्ये आहे त्यामध्ये शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर कलम 29 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकास आपली भाषा लिपी संस्कृती जपण्याचा आणि प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असेल. तर या ठिकाणी अत्यंत मौलिक असा मुद्दा आहे पहा. तर कलम 29 असं मेन्शन करतं, असं नमूद करतं की प्रत्येक भारतीय नागरिकास आपली भाषा लिपी आणि संस्कृती जपण्याचा अधिकार असेल, तो प्रचार त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असेल. परंतु या ठिकाणी देखील अपवाद आहे किंवा आहे की भाषा लिपी संस्कृती विशिष्ट धर्माची विशिष्ट जातीची विशिष्ट विशिष्ट समाजाची तिचं पालन करण्यासाठी कोणत्याही भारतीय नागरिकावर सक्ती केली जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कलम 30 असं नमूद करतं की अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था काढण्याचा अधिकार आहे, त्या आपल्या शैक्षणिक संस्था काढू शकतात, त्या ठिकाणी आपल्या धर्माचं शिक्षण देऊ शकतात, परंतु अशा संस्था ह्या राज्याच्या निधीतून चालवल्या जाऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी या कलमांचा मागोवा घेतलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे काही भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 व 24 मध्ये आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 आणि शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार कलम 29 ते 30 या कलमांचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीचे व्हिडिओ निश्चितपैकी परीक्षांसाठी लाभप्रद आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. शिवाजी अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.